झाडावर लोणकळणारे माकड गर्जना करणारा सिंह मी कुठल्या जंगलात नाही तर मी आले पुण्यातील टिळक रोड या ठिकाणी असलेल्या एका शाळेमध्ये निसर्गातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुवन्य प्राणी या वन्य प्राण्यांचं संरक्षण त्यांचं संवर्धन या सर्वांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी त्याचं महत्त्व कळावं यासाठी या, या शाळेनं एक अनोखा उपक्रम राबवला आहे हा उपक्रम नेमका काय याबाबत आपण माहिती घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून या शाळेच्या प्रिन्सिपल माधुरी मॅम आहेत मॅम मा, स्वागत आहे आपलं डिजिटल दे प्रभात मध्ये तुमच्या शाळेमध्ये हा जो अनोखा उपक्रम राबवला गेला तो नेमका काय होता आणि विद्यार्थ्यांचा त्याला कसा प्रतिसाद दरवेळेस वर्षीच आम्ही असे वेगवेगळे इनोव्हेटिव्ह मी उपक्रम घेत असतो शाळेत मुलांसाठी कारण आमची मुलं आहेत तीन ते सहा वयोगटातली प्री प्रायमरी सेक्शन आहे पूर्ण तर यांच्यासाठी प्लेवे लॉर्न मेथडमध्ये घ्यायला पाहिजे कारण सध्या एज्युकेशन ट्वेंटी ट्वेंटीचा असं आलं आहे की प्लेवे लर्न मेथडमध्ये मुलांना शिकवायचं तर आम्ही यावेळेस आम्ही ते त्याचं औचित्य साधून आम्ही वर्ल्ड वाईल्ड लाईफ वीक असा साजरा केला कारण त्यांच्या शिक्षणाच्या ह्याच्यात वाईल्ड लाईफ डोमेस्टिक ॲनिमल्स हे सगळे ॲनिमल्स आहेतच तर या म्हणजे या सब्जेक्टला धरून आम्ही जेव्हा हे चालू केलं की वर्ल्ड वाईल्ड लाईफ वीक आम्ही चालू करणार तर मुलांना आम्ही कलरिंग अँड ड्रॉइंगचे वेगवेगळे कॉम्पिटिशन्स दिले नंतर आम्ही मॉडेल मेकिंग पेरेंट्सबरोबर बसून मुलांनी करणं हे सध्याची गरज आहे काय होतं शनिवार रविवार आलं की मुलं आणि आईवडील बाहेर हिंडायला जातात तर त्यापेक्षा घरात बसून त्यांनी एकत्र मिळून काहीतरी प्रोडक्टिव काहीतरी काम करावं आम्ही मॉडेल मेकिंग असं आम्ही दिलो होतं प्रत्येकाला थीम होती कार्निवरस हर्बिव्हरस ॲनिमल्सची नंतर साऊंड्स ऑफ ॲनिमल्स नंतर होम्स ऑफ ॲनिमल्स वन्स ऑफ ॲनिमल्स हे सगळं आम्ही मग मुलांना मॉडेल मेकिंगच्यानुसार आम्ही करायला सांगितलेलं एकूण याच्यात पाचशे पालकांनी सहभाग घेतलेला या कॉम्पिटिशनमध्ये आणि इतके सुंदर मॉडेल्स बनवून आणले की मुलांनाही ते जेणेकरून कळलं की आपण नुसतं ओरली सांगतो की आपण प्लॅस्टिक फेकू नये पाण्यात फेकू नये माशांना त्रास होतो किंवा क मॅ जसं इथं या इथे बघा मेड अर्थ आहे की म्हणजे बिल्डिंग्सच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स बांधल्या आहेत ते असे बॉटल्स टाकले आहे प्लास्टिक टाकलं आहे पाण्यात किंवा असं आणि असे हे गॉड मेड अर्थ म्हणजे छान ग्रीनरी स्वच्छ वॉटर हे आणि जंगलमध्ये प्राणी राहत आहेत तर त्यांचं हेच म्हणणं आहे की श शहरीकरणाने म्हणजे माणसाने जंगलात जाऊ नये आणि जंगल तसंच जंगल त्यांचं सेफ राहिलं तर हे प्राणी जंग आपल्या माणसांमध्ये येणार नाही जे सध्या आपलं चालू आहे की प्राणी डायरेक्ट रस्त्यांवर येत आहेत किंवा शहरात येत आहेत ते आता येणार नाही त्यामुळे ये मुलांनी भरपूर शिकले प्लस आम्ही होम्स ऑफ द अॅनिमल्स केलं आहे Uh, मला आनंद वाटतो आहे की पेरेंट्सने खूप विचारपूर्वक मॉडेल्स पण बनवले आपण वेस्ट ऑफ हो वेस्ट म्हणतो तसं अगदी नारळाच्या करवंडांपासून जे uh, बॉटल्स काय किंवा जे यूज uh, नाही होते त्यांनी रियूज केले आणि ते मॉडेल्समध्ये त्यांचा उपयोग uh, केलेला आहे आणि आम्ही त्या डिस्प्लेला पण आम्ही ठेवलं मग एक्झिबिशन होतं याचं प्लस आम्ही पपेट शो आम्ही वाईल्ड लाईफवरती आम्ही ऑर्गनाईज केलेला फक्त मुलांसाठी सॉंग्स घेतले वाईल्ड लाईफवरती मुलांसाठी जेणेकरून आता मुलांना वाईल्ड लाईफ काय हे पूर्ण त्यांना आता कळेल आणि त्यानुसार आम्ही अख्खी आमची शाळा तुम्ही बघाल तर पूर्ण डेकोरेट त्याच्यासाठी केले की शाळेत आलं की पूर्ण मुलांना असं छान वाटायचं आठवड्यावर की आपण जंगलात आल्यासारखं वाटायचं त्यामुळे तसंच आम्ही डेकोरेटही केलेलं आहे आणि कालच्या एक्झिबिशनमध्ये आम्हाला भर भरपूर मोठा प्रतिसाद मिळाला आठशे पालक आलेले मुलांनी आम्ही त्यांना ड्रेसअप करायला सांगितलं होतं वाईल्ड लाईफ म्हणजे ॲनिमल्सचे आणि मुलं छान जिराफ लायन टायगर एलिफंटचे ड्रेसअप करून पालकांबरोबर आले होते इथे आणि मग त्यांनी ॲक्टिव्हिटीज आम्ही ठेवल्या होत्या मुलांसाठी गेम्स ठेवल्या होत्या रिलेटेड टू वाईल्ड लाईफच आणि प्लस टॅटूज नंतर मास्क असं आम्ही ठेवलेलं आहे त्यामुळे मुलांनी खूप एन्जॉय केलं हे वीक आणि दरवर्षीच आम्ही हा वीक साजरा करतो तर मुलांचा खूप छान प्रतिसाद मिळाला आणि पालख्यांचा नक्कीच मॅम कुठलाही उपक्रम शाळेमध्ये राबवत असताना त्यामध्ये शिक्षकांना अक्षरशः जीव होतावा हो, लागतो तयारी कशी नेमकी करण्यात आली होती बरोबर ॲक्च्युली यासाठी आम्हाला छान दिवस मिळेल नेमकं यावेळेस वाईल्ड लाईफच्या आधी पाच दिवस सुट्ट्या होत्या आम्ही आलेल्या तर टीचर्सनी त्याच्या आधीपासून हे जंगल जे तयार केलेलं आहे टीचर्सनी ते तेव्हा त्यांनी एक म्हणजे <muchly> ऑब्वियसली पाच दिवसांच्या सुट्टीचा पुरेपूर फायदा घेतला आणि त्यांनी हे मॉडेल मेकिंग केलं प्लस वरती जर का तुम्ही बघितलं तर मंकीज आणि हे सगळे लटकुले आहेत त्याचंही त्यांनी टीचर्सनी केलं काही काही मुलां जेव्हा सोमवारी मुलं आली तेव्हा त्यांच्या मदतीने घेऊन पण त्यांनी बरंच पेस्टिंग जो पार्ट असतो तो, तो मुलांच्या मदतीने केला आजकाल आपण पाहतो की या सध्याच्या युगामध्ये आई वडिलांना फारसा वेळ मिळत नाही आपल्या मुलांना देण्यासाठी जे काय असेल एज्युकेशन संस्कार असतील ते शाळेमध्येच दिले जातात तर हे जे तुम्ही उपक्रम राबवला आहे त्यामुळे नेमक्या काय प्रतिक्रिया पालकांना प्रचंड आवडलं आहे त्यांच्या प्रतिक्रिया असंच होतं की ऑबियसली त्यांना माहिती आहे की शाळा कायमच आम्ही नवीन नवीन उपक्रम मुलांसाठी करत असतो कारण आम्हालाही माहिती आहे सध्या पालक आय टी मध्ये असतात किंवा कुठेही असते बँकेत त्यांना अजिबात वेळ मिळत नाही मुलांसाठी वेळ देणंही शक्य होत नाही पण मग आम्ही आवर्जून असं बघतो की मुलांना आम्ही आपली संस्कृती जी आहे ऑबियसली आपलं ट्रेडिशन आपलं कल्चर आम्ही मुलांना द्यायचा प्रयत्न करतो आणि याच ह्याच्यानुसार हे आम्ही हा वीक पण आम्ही मुद्दामून घेतला की जेणेकरून पेरेंट्सना आणि मुलांना बसून उपक्रम हा करता येईल एन्जॉय करता येईल त्यांना मेन म्हणजे आम्हाला जे काही नॉलेज आणि इन्फॉर्मेशन द्यायचं होतं ते ॲप्रोप्रिएट गेलं आणि मला नाही वाटत की या उपक्रम कसं होतं की मुलांनी नुसतं पुस्तकी वाचणं वेगळं पडतं आणि आता त्यांनी स्वतः ते हिंडले फिरले आहे त्यांनी अनुभवलं आहे पूर्ण जंगल लाईफ स्वतः नक्कीच अनुभव हा फायदा होणार आहे जेव्हा या उपक्रमाचं तुमचं वर्ष या उपक्रमाचं आमचं दुसरं वर्ष आहे दरवर्षी आम्ही वेगवेगळे उपक्रम करतो मागच्या वर्षी आम्ही हँडीक्राफ्टच्या ह्याच्याने आम्ही एक्झिबिशन घेतले होते त्यामुळे मुलांनी छानपैकी बेस्ट वेस्ट तयार केले होते त्यामुळे या वर्षी आम्ही वाईल्ड लाईफचं हे केलं ला। कारण हीच मुलं दरवर्षी हे आम्ही मुद्दामून करत नाही की तेच तेच रिपीटेडली होईल म्हणून दर पुढच्या वर्षी आम्ही हो आता अजून एक वेगळा विषय घेऊ त्याच्या पुढच्या वर्षी परत आम्ही यायचे पण पाहतो की कुठेही इतर मुलं जर जेव्हा फिरायला जातात एखादं माकड जरी त्यांना दिसलं तर ते ती खाऊ देतात त्यांना एक्झॅक्टली exactly. आम्ही डॉक्युमेंटरी फिल्म या ह्याच्यात आम्ही मुलांना दाखवली त्याच्यात त्या डॉक्युमेंटरी त्या फिल्ममध्ये इतकं सुंदर सांगितलं की हाऊ टू सेव्ह फॉरेस्ट हाऊ टू सेव्ह जंगल नुसतं आपण म्हणतो की का आ, वी शूड सेव्ह जंगल अँड फॉरेस्ट पण आपण नक्की काय करायचं हे आपण सांगत नाही मग जंगल तोडण्याने किती प्राणी काय आता सध्या शहरात येत आहेत कारण आपण त्यांचं त्यांचं घर तोडतोय आपण जंगल तोडतोय मग आम्ही ते सांगितलं आऊल्स फाउंडेशन म्हणून आहे रोहामधून ही लोक आली होती आणि त्यांनी खूप छान प्रकारे मुलांना सांगितलं की प्राण्यांना खायला घालू नये जे आपल्या लोणाळा खंडा इकडे माकडं दिसतात किंवा घाटातून जाताना त्यांना पटकिनी रफललेस दिले जातात बिस्किटं दिली जातात तर हे देऊ नये त्यांच्या अंगावरचं फर जातं किंवा प्राणी मरू शकतात प्लॅस्टिक टाकू नये डोंट यूज प्लॅस्टिक आपण म्हणतो कारण प्राणी त्या ह्याच्यातून खातात अगदी माशांपासून ते बफलूस काउसपासून ते कुठेही आपण टाकलं की प्राणी ते खातात प्लॅस्टिक तर ते टाकू नये तेव्हा मुलांनी अगदी जाऊन खास सांगितलं घरी आम्हाला प्रा म्हणजे पालकांनी सांगितलं की आपण सेकंड होम आई आता जंगलामध्ये नाही करायचं काही जाय कारण त्यांचं ते घर असतं आणि प्राण्यांना खायला द्यायचं नाही बिलकुल त्यांना ते जंगलातलंच खायला ते आलायचं त्यामुळे आम्हाला असं वाटतं की मी आम्ही भरपूर जे आम्हाला पोहोचवायचं होतं मुलांपर्यंत ते आम्ही बऱ्यापैकी पोहोचवलंय नक्कीच मॅम खूप छान असा हा उपक्रम तुम्ही राबवला आणि इतरही उपक्रमांसाठी तुम्हाला खूप yes, साऱ्या शुभेच्छा सो मच थँक्यू so वन्य प्राण्यांचं महत्व पटवून देणारा अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम या शाळेनं राबवलाय तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि प्रभातच्या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद